नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारचा 1 वाजलेला आहे, आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत, मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय। तर बातमी आहे, राणा दाम्पत्य आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। खार या त्यांच्या निवासस्थानी राणा पत्रकार परिषद घेणार असून पोलीस हातावर हात घेऊन बसलेत असा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। आमच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचं देखील रवी राणांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातच दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते आता काय बोलणार, आपली भूमिका बदलणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला मिळतील। मात्र सध्या तरी मातोश्रीवर जाण्याचा त्यांचा निर्णय ठाम असल्याचं कळतंय। दुपारी 3 वाजता आता एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा काय बोलतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पोलीस हातावर हात घेऊन बसले असल्याचा आरोप रवी राणांनी केलेला आहे। आमच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सुद्धा रवी राणा यांनी केलेला आहे। मात्र सध्या तरी राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत। मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचंच त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात आता ते आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी घरात आम्हाला बंदिस्त केलेलं आहे असा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। पोलीस हातावर हात घेऊन बसलेले आहेत आणि त्यामुळेच शिवसैनिकांनी आमच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। तर मातोश्री समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत। यावरून शिवसैनिक आक्रमक झालेले असून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। अद्याप राणा दाम्पत्य घराच्या बाहेर पडलेले नाही, पण आज मातोश्रीवर जाण्यावर राणा दाम्पत्य ठाम असून पोलिसांनी त्यांना घरात बंदिस्त केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय और वो वहां पर खासदार करके कह रही है। अब ये मैं तो पूछती हूँ कि मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, हम तो पूछ रहे हैं मगर आ नहीं रही है। हमने तो स्वागत की पूरी तैयारी की है, पूरी तैयारी है, हम तैयार बैठे हैं। देखिए सब लोग कितने खुश है, गा रहे, हम हनुमान चालीसा भी बोल रहे हैं, हम भजन कीर्तन कर रहे हैं, मगर ठीक है, आपको देखते हैं कब आते हैं, हम भी तैयार हैं। नवनीत राणा यांनी म्हटलं होतं की मी माझी दिवसभरात आज काम करून जिंकले, कोणाची पाठिंबा जिंकले नाही, असं आहे। बोगस सर्टिफिकेट त्यांचं उघडकीस आलेलं आहे, त्या हायकोर्टामध्ये हरलेले आहेत। आता उच्च वरिष्ठ आहे सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित आहे आणि या उजळ माथ्यांनी फिरत आहेत, म्हणजे लाज सुद्धा वाटत नाही हो यांना। लोकांना फसवलंय, फसवून निवडणूक जिंकले आहेत आणि काय बोलतात त्या, हे सगळा त्यांचा चावटपणा चाललाय आणि याला आम्ही कडी बळी पडणार। उद्या पुन्हा येणार आहे असं म्हणतायत त्या, पुन्हा येणार, येऊ द्या, असे आम्ही पुन्हा येईन पुन्हा येईन वाल्यांचं काय झालं, आठवतं ना तुम्हाला, तर पुन्हा येईन वाल्यांचं काय झालं, हे त्यांचं होणार आहे। तर आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। संजय, आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी या संपूर्ण प्रकरणाला घेऊन, ती म्हणजे राणा दाम्पत्य दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। मनाली, आपल्याला माहित आहे की हनुमान चालीसा प्रकरणावरून संपूर्ण राज्यात जे वातावरण आहे ते तापलेलं वातावरण तापलेलं आहे आणि रवी राणा हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत की मला मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। तर इकडे शिवसैनिकसुद्धा संतप्त झालेले आहे। खार यांच्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर जे शिवसैनिक आहे ते शिवसैनिक या ठिकाणी थांबलेले आहेत आणि राणा दाम्पत्य कसे जाते याचाच आम्ही पाहतो अशी त्यांनी धमकी दिलेली आहे। तिकडे अमरावतीच्या निवासस्थानीसुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राणांच्या घरावर दगडफेक केलेली आहे। राणाच्या घरासमोर तिथे घोषणाबाजी सुरू आहे आणि तिथे शिवसैनिकांचं म्हणणं आहे की आता राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणूनच अमरावतीत पाय ठेवावा, अन्यथा आम्ही त्यांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही।
एकूणच वातावरण तापलेलं आहे आणि राणा दाम्पत्य सकाळपासून घरातच आहे, त्यांना घरात नजरकैद करण्यात आलेलं आहे, पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली आहे आणि यामुळे एकूणच जे वातावरण आहे वातावरण तापलेलं आहे। मात्र आता राणा दाम्पत्यांनी 3 वाजता त्यांच्या खार येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असं जाहीर केलेलं आहे, तसे त्यांचे मेसेज आलेले आहे। त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत नेमकं राणा दाम्पत्य काय भूमिका घेतात, काय सांगतात, इथे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात की माघार घेतात, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र आता त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनाली अगदी बरोबर आहे। त्यांनी रवी राणा यांनी संजय पोलिसांवर देखील आरोप केलेले आहेत की पोलीस हातावर हात घेऊन बसलेले आहेत आणि शिवसैनिकांनी त्यांच्या समोर आमच्या घरावर हल्ला केल्याचं म्हटलंय। हो निश्चितच राणा जे आहे सातत्याने पोलिसावर आरोप करतच आहेत। त्यांनी घरी त्यांच्या ज्या घरावर हल्ला झाला त्यावेळेस देखील असा आरोप केला होता, आता देखील त्यांनी आरोप केलेला आहे की पोलीस घरी बंदोबस्त ठेवण्यात कुठेतरी कमी पडलेले आहे किंवा हे जे शिवसैनिक या खार यांच्या निवासस्थानी आलेले आहे ही शिवसैनिकसुद्धा हे शिवसेनेने पाठवलेले आहे आणि सरकारच कुठेतरी या शिवसैनिकांना पाठीशी घालत आहे। ह्या शिवसैनिकांना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी शिवसेना प्रोत्साहन देत आहे, सरकार प्रोत्साहन देत आहे असं राणा यांनी थेट आरोप जो आहे ते पोलिसांवर केलेला आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे की गृहमंत्री देखील या शिवसैनिकांना पाठबळ देत आहे। एकूणच सरकार जे आहे सरकार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार जे आहे हे सरकार कुठेतरी या शिवसैनिकांना प्रोत्साहन देत आहे, त्यांच्या घरावर आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळेच एकूणच त्यांचा पोलिसांवर देखील नाराणा यांचा तीव्र आक्षेप आहे। मनाली धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। तर आता एकीकडे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यासाठी ठाम असताना दुसरीकडे राणांविरोधात शिवसैनिक हे आक्रमक झालेत। राणांच्या खारमधील घराबाहेर काल रात्रीपासूनच शिवसैनिकांनी पहारा दिलाय। तिथं शिवसैनिकांनी बॅरिगेट्स तोडून राणांच्या घराबाहेर राणांविरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर अमरावतीमध्ये सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळालेत। अमरावती येथील गंगा सावित्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी राडा केला, अनेक शिवसैनिक दाखल झालेले असून राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तरी दोन दृश्य पाहतोय, खार मुंबई मधली दृश्य आहे जी राणांच्या घराबाहेरची दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये होते। अमरावतीमध्ये त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली होती आणि आता हे थेट आपण गेलेलो आहोत ते म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी संवाद साधतायत, पत्रकार परिषद ते घेत आहेत। या संपूर्ण प्रकरणावर आता ते काय भाष्य करतायत हे पाहायचंय। काही वेळातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणार आहेत। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि जर आणि राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे, परंतु काही लोक या संदर्भामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे किंवा राहिली नाही अशा प्रकारचा असं प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत। आता भाजपाची नेत्यांची पत्रकार परिषद झाली, काल मोहित खंबोद यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, बोलपूर त्यांच्या ज्या सभा सुरू आहेत तिथे देखील शिवसेना आणि त्यांच्यामध्ये वाद झाले आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते सांगतायत की मुंबईची परिस्थिती कायदा व सुस्थिती बिघडलेली आहे आणि याच्यावर नियंत्रण गृह मंत्रालयाचं नाही आहे। एखाद्या ठिकाणी समजा अशा प्रकारची काहीच दुर्दैवी घटना घडली तर लगेच अख्ख्या मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली अशा प्रकारच्या निष्कर्षाला येणं उचित नाही आणि त्यांनीसुद्धा अनावश्यकरित्या त्या ठिकाणी उतरून ज्या पद्धतीने वर्तन केलेलं आहे त्या पद्धतीने ते करायला नको होतं। सर, राणा पती पत्नी असं म्हणत आहेत की गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांनी पहिला पोलीस बंदोबस्त योग्य करावा, खरं तर पोलीस हे मुख्यमंत्री आणि गृहखात्य दावणीला लागले आणि त्यामुळे आमच्यावर कारवाई होते। असं आहे की त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही आहे, परंतु मी एवढंच या निमित्तानं सांगतो की मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कोणी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना वेगळ्या देत नाही। या संदर्भातला सगळा निर्णय जो आहे तो निर्णय
युनिट कमांडर म्हणजे पोलीस आयुक्त याने निर्णय घेऊन त्याबाबत कारवाई करायची असते आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करत आहेत. सर, पण राष्ट्रपती राजवट लावावी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते, त्यासाठी भाजपकडून अशा पद्धतीची मागणी होताना दिसते. हां, भाजपकडून तशी मागणी होते. मुळातच या सगळ्या प्रकरणांचा हेतूच तो आहे, अशा प्रकारे एक काहीतरी वातावरण तयार करायचं. मग त्रिपुरामध्ये एखादी घटना घडली की त्याच्यावरून मग इथे काहीतरी घटना घडून आणायच्या, मग त्याच्यामधून दंगली घडवायच्या. आता भोंग्यासारखा विषय काढून त्याच्यामधून समाजामध्ये दोन समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची. आज आता हनुमान चालीसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने आपापल्या घरी वाचावी, मग अमरावतीच्या घरी वाचावी किंवा मुंबईच्या घरी वाचावी किंवा दिल्लीच्या घरी वाचावी. तो हट्ट कशा करता की याच ठिकाणी जाऊन वाचायची. आणि या आणि याच्यासारखे अशा अनेक, मग करोनाच्या काळामध्ये सुद्धा मंदिरं बंद आहेत, मंदिरं सुरू करा, त्याच्यावरून आरत्या, त्याच्यावरून महाआरत्या, असे वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्या वतीनं आज राज्यामध्ये असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे. कोणाचा प्रश्न असा होतो उपस्थित की रवी राणा यांचं किंवा त्यांच्या प्रतिनिधीचं म्हणणं होतं, ते गेले काही दिवसांमध्ये वारंवार ते सांगत होते की आम्ही मुंबईत येणार आहे, मग त्यांना तिथेच काय डिटेन केलं गेलं नाही किंवा काल जे आले त्यांना नोटीस दिली गेली, पण त्यांच्या बाबतीतली कुठली ठोस भूमिका का घेतली जात नाही. यामागे एक मुळात असं राजकारण सांगितलं जातं की मुद्दामून अशा स्वरूपाची अटक किंवा कोणतीही त्यांच्या संदर्भात कारवाई न करणं आणि हा विषय दिरंगाई स्वरूपात वाढवणं असं काही हेतू आहे का, असा आरोप केला जातो. नाही, असं त्यांचं म्हणणं आहे का त्यांना तिथंच काय डिटेन केलं नाही? नाही, बाकी काही म्हणणं आहे ना? कोणाचं म्हणणं आहे? का घेतलं जात नाही हा प्रश्न आहे. कारण की गेले 48 तासांमध्ये त्यांच्या स्वरूपाची भूमिका घेतली गेली नाही. ते मुंबईमध्ये आले काही प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. या पूर्वकाळामध्ये एकदा त्यांना डिटेन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच, त्यावेळेला पण ते जाणार होते. मला वाटतं देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते. परंतु त्यावेळेला त्यांना डिटेन केल्यामुळे अमरावतीच्या पोलीस कमिशनरच्या संदर्भामध्ये डिटेन केल्यावर त्यांनी लोकसभेमध्ये हक्कभंगाची नोटीस देऊन त्या ठिकाणी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं. माझं मुळामध्ये म्हणणं हे आहे की जबाबदार लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी कायद्याच्या किंवा संविधानाच्या चौकटीत राहून काम करायला पाहिजे. आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असताना आपल्यामुळं कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा क्षोभ वाढणार नाही, कुठल्याही प्रकारची तेढ वाढणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं वर्तणूक असायला पाहिजे. परंतु अशा प्रकारची वर्तणूक न ठेवता आज विनाकारण मग पब्लिसिटी करायची की आता मी जाणार मुख्यमंत्र्यांच्या घरीच, त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणार, असं करणार, तसं करणार. आणि हे मी सांगतो की हे पुढं केलेलं पॅदा आहे. याच्यामध्ये काही त्यांची एवढी हिंमत आहे असं नाही, परंतु असे काही प्रश्न त्याच्यामधून काढून एक सरकारची प्रतिमा, राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा हा एक जाणीवपूर्वक प्लॅन दिसतो आणि त्याचाच हा एक भाग आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा माझी टेलिफोनवर झाली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था सगळी सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या उपाययोजना करायच्या असतील त्या त्या उपाययोजना कराव्या. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत पोलीस आपापल्या पद्धतीने तयारी करतात आणि पंतप्रधानांचा दौरा निर्विघ्नपणाने पार पडेल, त्याच्यात काही काळजी नाही. सर, काल पोलिसांनी त्यांना नोटीस दिली तरी पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं आम्ही जाणार. आजही सकाळी ते फेसबुकच्या माध्यमातून सांगतात की आम्ही जाणार,
नोटीस दिल्यानंतरही ते ऐकत नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार का नाही? कारवाई त्यांच्यावर जरूर होईल. कारण असं आहे की जर त्यांना पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरसुद्धा ते जर आपल्या हट्टापासून बाजूला जायला तयार नसतील तर कायद्याप्रमाणे जी अपेक्षित आहे ती कारवाई पोलीस त्यांच्यावर किंवा कोणावरही जरूर त्या ठिकाणी करतील. त्या संदर्भात सुद्धा पोलिसांना सूचना दिलेल्या आहे की शिवसैनिकांना सुद्धा परत पाठवण्याच्या संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करा. शिवसेनेचं हिंदुत्व होतं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच कुठतरी अशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सहभागी झाली आणि ते हिंदुत्व त्यांचं नाहीये म्हणून अशा पद्धतीनं राज ठाकरे हनुमान चालीसाचा विषय काढतायत किंवा राणा दाम्पत्य हनुमान चालीसाचा विषय काढतायत. मला माहिती नाही की हा जो हिंदुत्व किंवा हा जो विषय आहे हा विषय त्या दोन पक्षांमधला विषय आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात मध्ये मी उत्तर देणं अभिप्रेत नाही. सर, सर्वपक्षीय बैठक 25 तारखेला बोलवलेली आहे, या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर विशेषतः चर्चा होईल? या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या दोन दोन प्रतिनिधींना बोलवलेलं आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा एकाच विषयावर होणार आहे की आज जे सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे 2005 साली ज्याच्यावर आज भोंग्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याच्या संदर्भात नक्की काय भूमिका राज्यामध्ये घ्यायची याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलवलं. सर, आशिष शेलार बोलले की पवारांना एक न्याय आणि राणा एक न्याय म्हणून शिवसैनिक रस्त्यावर बसले त्यावर असं आहे. पवार साहेबांच्या केसच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी थेट घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला होता. आता इथं शिवसैनिकांची मागणी काय आणि तिथं काही पवार साहेबांच्याकडून कुठं असं काही आक्षेपार्ह वक्तव्य झालेलं नव्हतं की ज्याचा राग एवढा यायला पाहिजे. त्यावेळेचा तो एक हल्ल्याचा प्रकार होता आणि आज जो आहे तो आंदोलनाचा प्रकार आहे. सर, एकूणच आपल्याला वाटते की राज्याची परिस्थिती म्हणजे पहिला भोंग्याचा विषय मनसेने काढला आणि त्यानंतर हनुमान चालीसाच मुद्दा पुढे नेत राणापती पुढे आले, तुमच्यावर टीका केली जाते आणि गृहखात्यावर विशेषतः टीका केली जाते, टार्गेट केलं जातं. नाही, गृहखात्यावर टार्गेट करायचं कारणच एवढं आहे की मुळामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे ते अपेक्षित हे आहे की आम्हाला कुठल्याही पद्धतीनं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही हा विषय प्रामुख्याने त्यांना पुढे आणायचा आहे आणि त्याच्यामधून राज्यामध्ये सरकार अस्थिर कसं करता येईल, राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून सुरू आहे असं मला वाटतं. अशी परिस्थिती नाही परंतु असा प्रयत्न सुरू आहे. नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला माहिती नाही, अजून पोलीस आयुक्तांची माझी भेट झालेली नाही आहे, तर मी दौऱ्यात होतो, आज आत्ता आलेला आहे, त्यामुळे त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन मग मी बोलेन. पोलीस असं आहे की फील्डवर जे पोलीस काम करतात त्यांना आपण अशा मिनिट टू मिनिट सूचना काही देत नाही, तर त्याचा निर्णय त्यांनी फील्डवर त्या ठिकाणी घ्यायचा असतो आणि ते घेतील. नाही, इसमें जो रोल बनता है वो पुलिस का रोल बनता है और पुलिस बिल्कुल ध्यान रखे है और इसमें पुलिस का यही कोशिश रहेगी कि पूरी शांति मुंबई शहर में रहे और वो शांति रखने के लिए सारे उपाय किए जा रहे हैं. सर, दोनों तरफ से शिवसैनिक हैं वो भी आक्रामक हो रहे हैं और नवीन राणा भी अपने निर्णय पर थाम है कि मैं जाना चाहती हूँ, तो ऐसे में माहौल थोड़ा बिगड़ रहा है. माहौल बिगड़े नहीं, इसलिए मैं सबको यही रिक्वेस्ट करना चाहूँगा कि सभी ने थोड़ा ये राज्य के हित में सब ने अपने अपने जगह पे पीछे आना चाहिए और अगर वो पीछे आएंगे तो शांति होगी. कल पंतप्रधान जी का दौरा है और उनका भी विजिट सक्सेसफुल करने के लिए पुलिस को पूरा समय मिला. सर,
नहीं, मुख्यमंत्री जी से यही बात हो गई कि लॉन्ड ऑर्डर के बारे में एक सुस्थिति में रखने के लिए जो भी करना है वो क्या क्या करना है कैसे करना है इसके बारे में पुलिस कमिश्नर वहाँ पे जो निर्णय कर रहे हैं उसका जायजा मुख्यमंत्री जी ने लिया और बस इससे ज्यादा कुछ ज्यादा बात। 25 तारीख को ऑल पार्टी मीटिंग जो आप बुलाने वाले हैं सर, क्या मुद्दा रहेगा? और जो मैंने कुछ दिन पहले डिक्लेयर किया था कि ये जो लाउडस्पीकर वाला जो मुद्दा है इसके लिए मैं सारे पार्टी के नेताओं से बात करूंगा। इस हिसाब से 25 तारीख को ये मीटिंग बुलाई गई है, सभी नेताओं को बुलाया गया है। अभी इसके बारे में क्या करना है, कैसे करना है, क्या भूमिका होनी चाहिए, कौन से पार्टी की क्या क्या भूमिका है, ये समझ के लेना चाहता हूँ। सर, क्या राज ठाकरे को औरंगाबाद रैली के लिए परमिशन मिलेगी? इसका निर्णय पुलिस कमिश्नर औरंगाबाद करेंगे। असं काही मला वाटत नाही, असा प्रयत्न केला जातो। जितकाळ तुम्ही चालवाल तितकाळ चालते। असं आहे की पोलिसांना पूर्ण अधिकार आहे, पोलीस त्या ठिकाणी निर्णय घेतील बरोबर, त्याच्यासाठी माझ्या सूचना स्पेशली जायची काही गरज नाही। माझं आव्हान सगळ्यांना हेच आहे की आपल्या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सरकार काम करत आहे आणि हे काम करत असताना सर्वत्र कायदा आणि शांतता सुस्थितीत राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि त्याच्यामध्ये राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राज्याची काळजी करावी। त्याच्यापेक्षा संघर्ष आत्ता करायची गरज नाही, निवडणुकांना अजून भरपूर वेळ आहे, निवडणुका येतील त्यावेळेला हे सगळे मुद्दे घेऊन रस्त्यावर आलं तर चालेल। पोलिसांवरचा ताण निश्चितच वाढतोय, पोलिसांवरचा ताण कमी केला पाहिजे। आता मी सांगितलं ना की या संदर्भातला निर्णय युनिट कमांडर फील्डवरचे अधिकारी घेतील। दौरा सोडून नाही आलेलो, माझा आजचा नियोजित दौरा मुंबईचाच होता। मी आज कोल्हापूरला जाणार नव्हतो आणि आज रात्री मी नाशिकला जाणार आहे। उद्या नाशिकला एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्यासाठी मी आलेलो आहे आणि माझ्या एक कौटुंबिक घरामध्ये काही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे। त्यांनी म्हटलेलं आहे जर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर योग्य ती कारवाई केली जाईल, मात्र राज्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि राणा दाम्पत्य नाट्य करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काहींनी केला जातोय तर हनुमान चालीसा स्वतःच्या घरी वाचावी असं देखील म्हटलेलं आहे। मुंबईत वाचण्याचा हट्ट कशासाठी असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि या सगळ्या सविस्तर घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी श्वेता।